नमस्कार, छायाज रेसिपीज मध्ये आज आपण बनवणार आहोत प्रोटीन ने भरपूर असा मिक्स डाळींचा डोसा आणि याचबरोबर दोन अगदी पारंपरिक अशा साउथ इंडियन चटण्या, ज्याच्याबरोबर या डोशाची चव तर अगदी अप्रतिम लागते। तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया मिक्स डाळींचा डोसा। तर इथे मी तीन प्रकारच्या डाळी घेतल्यात, तर एक एक वाटी सगळ्या डाळी घ्यायच्या आहेत। मुगाची डाळ एक वाटी, उडदाची डाळ एक वाटी, यानंतर चण्याची डाळ एक वाटी, आणि याच वाटीने मोजून दीड वाटी तांदूळ घेतलेत। घरी जे तुम्ही कोणतेही जे तांदूळ वापरता ते तुम्ही इथे घेऊ शकता। आता हे सगळं आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर एका मोठ्या बाउलमध्ये तांदूळ आणि तीनही डाळी काढून घेतल्यात। आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि डाळी तांदूळ व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। तर मी धुवून याच्यातलं पाणी काढून घेतलं आहे। तीन ते चार वेळा मी हे धुवून घेतलं स्वच्छ। आता यामध्ये पाणी घालायचं डाळी भिजतील इतक्या, आणि आता याच्यावरती झाकण ठेवून याला आपल्याला 2 ते 3 तासासाठी भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। 2 ते 3 तासामध्ये डाळी छान भिजल्या जातात, यापेक्षा जास्त आपल्याला याला भिजवायचं नाही आहे। तर पहा, इथे 2 तास झालेत आणि डाळी छान भिजल्या गेल्यात। आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर वाटताना याच्यामध्ये आपल्याला 4 मोठे चमचे दही घालायचं आहे। या डाळी मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते, थोडंसं पाणी निथळून काढून घ्यायचं आणि थोड्या थोड्या बॅचेसमध्ये हे वाटून घ्यायचं आहे। तर पहिल्या बॅचमध्ये मी सगळं दही घालते। तर हे वाटून घ्यायचं आणि नंतर ही डाळसुद्धा आपण वाटून घेऊया। तर इथे पाहू शकता सगळी डाळ मी वाटून घेतले। थोडंसं जाडसर आपल्याला हे वाटायचं आहे, अगदी बारीक करायचं नाही आहे। आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे। हे आपल्याला जास्त पातळही करायचं नाही आहे आणि घट्टही नको आहे। जर आपण हे जास्त घट्ट केले तर आपले डोसे जाड येतील, पातळ येणार नाहीत, आणि जास्त पातळ केले तर डोसे बरोबर होणार नाहीत। म्हणून याची कन्सिस्टन्सी अगदी पहा अशी करायची आहे पाणी घालून। आता यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे। साखरेमुळे आपल्या डोस्याला छान रंग येतो। यानंतर 1/2 चमचा हळद घातले, मिक्स करून घेऊया याला। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता यामध्ये मी हिंग घालते। याच्यामध्ये डाळी आहेत त्यामुळे पचनासाठी डाळीच्या कोणत्याही पदार्थामध्ये हिंग घातला जातो। तर यानंतर इथे मी हिरवी मिरची आणि आलं पाणी घालून वाटून घेतलं होतं, ते 2 चमचे घातलं आहे। आलं आणि हिरवी मिरची घातल्यामुळे खूप छान टेस्ट येते डोश्याला। हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता हे पीठ आपण 1/2 ते 1 तासासाठी झाकून बाजूला ठेवू शकतो आणि नंतर डोसे बनवू शकतो, त्यामुळे डाळी छान फुलतात। किंवा जर तुमच्याकडे वेळ नसेल तर लगेचच तुम्ही याचे डोसे बनवू शकता। तर आपलं हे बॅटर तयार आहे, आता आपण चटणी बनवून घेऊया। तर चटणीसाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही भाजलेली चण्याची डाळ घेतली आहे। यानंतर ओलं खोबरं घेतलं आहे
दोन्ही अर्धा अर्धा कप घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये जेवढं तिखट हवं त्याप्रमाणे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. थोडंसं आलं घेतलं आहे, थोडीशी चिंच घातली. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आणि आता यामध्ये पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे. तर पहा, हे मी अगदी असं बारीक वाटून घेतलं आहे. बाउलमध्ये काढून घेऊया. आणि आता चटणीसाठी फोडणी तयार करूया. तर फोडणीसाठी इथे पॅनमध्ये मी एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडले, आता यामध्ये कढीपत्त्याची पानं घातली. यानंतर अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची आहे. उडदाची डाळ थोडासा त्याचा रंग बदलेपर्यंत परतून घेतली. यानंतर एक लाल मिरची घातली. फोडणी आपली तयार आहे, गॅस बंद केला आहे. आणि ही फोडणी चटणीवरती घालूया. आपली अगदी पारंपरिक अशी ही चटणी तयार आहे. कुठल्याही डोश्याबरोबर, इडलीबरोबर ही चटणी अप्रतिम लागते. तर आता आपण दुसरी चटणी बनवूया, टोमॅटो आणि कांद्याची चटणी. तर यासाठी इथे पॅनमध्ये मी एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं. यामध्ये 7 ते 8 पाकळ्या लसूण घालायचं आहे. लसूण थोडासा परतल्यानंतर यामध्ये लाल मिरची घालायची. यानंतर कांदा घातलाय, कांदा थोडासा परतून घेऊया. यानंतर एक टोमॅटो घातला. टोमॅटो आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत याला परतायचं आहे. यामध्ये आता मी कढीपत्ता घातला आणि थोडीशी चिंच घातली. आता टोमॅटो आपण सॉफ्ट करून घेतला आहे. तर गॅस बंद केला मी आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. यानंतर यामध्ये एक मोठा चमचा किसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आणि आता यामध्ये पाणी घालून याची बारीक पेस्ट करून घ्यायची. तर पाहू शकता ही आपली चटणी तयार आहे. बाउलमध्ये काढून घेऊया. आणि या चटणीसाठी आता फोडणी तयार करून घेऊया. तर फोडणीसाठी इथे मी पॅन गरम केला आहे. याच्यामध्ये एक चमचा तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की यामध्ये 1/2 चमचा उडदाची डाळ घालायची आहे आणि कढीपत्त्याची पानं घातली. तरी फोडणी आपली तयार आहे. गॅस बंद करायचा आहे आणि फोडणी आता आपण चटणीवरती घालूया. तर ही आपली टोमॅटो कांद्याची लाल चटणीसुद्धा तयार आहे. आता आपण आपले डोसे तयार करूया. तर इथे मी तवा अगदी गरम करून घेतला. तवा खूप गरम झाल्यानंतर असं पाणी शिंपडायचं आणि पाणी हे असं पुसून घ्यायचं. आपला तवा आता डोसे बनवण्यासाठी अगदी रेडी आहे. गॅसची फ्लेम मी आता मीडियम केले. आता मध्यभागी असं 2 चमचे बॅटर घालायचं आणि असं सेंटर कडून कॉर्नरकडे असं डोसा पसरवून घ्यायचा. आता मीडियम फ्लेमवरती आपण वरून डोसाला आधी ड्राय होऊ देऊया. पहा, वरच्या बाजूने डोसा छान ड्राय झाला आहे. आता यावरती बटर किंवा तेल घालायचे. बटर असं पसरवून घेते मी. आता यावरती मी बारीक चिरलेली शिमला मिरची घातले. पसरवून घ्यायचे. यानंतर किसलेला गाजर घालायचा आहे. किसलेलं पनीर घालायचं आहे.
तर याच्यावरती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता. याबरोबर तुम्ही कोबी किसून घालू शकता किंवा किसलेला बीट घालू शकता. थोडीशी कोथिंबीर घातली आहे, चिरलेली हिरवी मिरची घातली, पुन्हा थोडंसं पनीर घातलं, गाजर, यावरती तुम्ही चीजसुद्धा किसून घालू शकता. आता यावरती थोडेसे मसाले घालायचे, तर ही मी तुम्ही लाल मिरची पावडर घालते, यानंतर थोडासा सांबार मसाला, सांबार मसाला नसेल तर पावभाजी मसाला घालू शकता, जो मसाला घरी असेल तो वापरू शकता तुम्ही. यानंतर थोडासा चाट मसाला घालायचा आहे, चाट मसाल्यामुळे खूप छान चव येते. यानंतर थोडीशी काळी मिरी पूड घातले, पुन्हा मी थोडीशी कोथिंबीर घातली. तर आता आपला डोसा खालून छान ब्राउन झाला असेल आपण याला. आता याच्यावरती आपण पुन्हा एक चमचा असं मी तेल टाकते, ऑप्शनल आहे. आता याला आपण असं फोल्ड करून घेऊया. पहा किती छान रंग आला डोस्याला आणि अगदी कुरकुरीत झाला आहे. यामध्ये सगळ्या डाळी आहेत, त्यामुळे मुलांसाठी तर अगदी पौष्टिक आहे. आपण काढून घेऊया आणि असेच आपण आता आणखी डोसा बनवून घेऊया. तुम्हाला जर भाज्या घालायच्या नसतील तर तुम्ही प्लेन डोसासुद्धा बनवू शकता. असं पसरवून घ्यायचं. आणि वरची बाजू ड्राय झाल्यानंतर बटर घालायचं. तुम्हाला घालायचं नसेल बटर किंवा तेल तर तुम्ही बटरशिवाय तेलाशिवायसुद्धा बनवू शकता, किंवा तुम्ही तूप घालूनसुद्धा बनवू शकता. तर आता आपण मोठ्या फ्लेमवरती याला छान कुरकुरीत करून घेतलं आणि मी हा प्लेनच डोसा बनवला आहे. तर आपला हा डोसा तयार आहे. तर आपला हा मिक्स डाळींचा डोसा किंवा ज्याला अडाई डोसासुद्धा म्हटलं जातं तयार आहे. आणि त्याच्याबरोबरच दोन छान अगदी पारंपरिक अशा साऊथ इंडियन चटण्यासुद्धा तयार आहेत. तर हा डोसा तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.